उद्योजक गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या सिल्वर ओक परिसरातल्या निवासस्थानी गौतम अदानी आणि शरद पवार या दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. ही भेट कोणत्या कारणांमुळे झाली, बैठकीत चर्चा काय झाली, याचा तपशील कदाचित थोड्या वेळाने बाहेर येईल. परंतु उद्योजक गौतम अदानी आणि शरद पवार या दोघांनीही एकमेकांची भेट घेतली आहे. गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत. गणेश, या भेटीमागे कारण काय होतं समजू शकलंय का? अद्याप नाही, मात्र जे माहिती अशी मिळते की पूर्वनियोजित भेट होती. शरद पवारांची वेळ घेऊन ही भेट झाली आहे आणि तब्बल 2 तास ही भेट झाली. या भेटीमध्ये चर्चा काय झाली, कोणत्या विषयावर झाली हे अद्याप कळू शकलं नाही, मात्र थोडस त्याची माहिती मिळू शकेल. पण ज्या प्रकारची राजकीय परिस्थिती आत्ता घडीला आहे किंवा जे एनसीपी मध्ये सुरू आहे त्याला पाहता ही भेट महत्वाची म्हणली जाते. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली का दुसरं कामानिमित्त झाली याबद्दल थोडाच वेळात स्पष्टीकरण येईलच. मात्र गौतम अदानी आणि शरद पवार यांचे खूप जुने आणि घनिष्ठ संबंध आहेत. गौतम अदानी या आधीही अनेक वेळा शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले आहेत आणि आज ही पूर्वनियोजित भेट होती. 2 तासची चर्चा झाली. राजकीय समीकरण पाहता किंवा जी घडामोडी पाहताय त्यामुळे या भेटीची राजकीय चर्चा सुरू झालेली आहे की नेमकी भेट कशामुळे आणि कोणत्या कारणामुळे झालेली आहे आणि या भेटीनंतर काय घडामोडी नवीन होतात का हे पाहणंही महत्वाचं असेल. गणेश, काही दिवसांपूर्वी अदानींच्या JPC चौकशीचा जेव्हा विषय काँग्रेसनं लावून धरला होता तेव्हा शरद पवारांनी एका मुलाखतीत त्यावर स्पष्ट भाष्य केलं होतं की त्याची काही गरज वाटत नाही वगैरे, तर ही पार्श्वभूमी पण आजच्या भेटीला असू शकते. शक्यता नाकारता येत नाही आणि या भेटीनंतर काँग्रेसची रिएक्शन काय ते हे पाहणंही महत्वाचं. बरोबर, कारण ज्या वेळेला JPC बद्दल आपली भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केली की अदानी समूहाला एकंदरीत त्यांच्याकडनं एक सपोर्ट मिळाला होता आणि यामुळे काँग्रेस नाराज होत, आता ही भेट पुन्हा एकदा नाराजीचं कारण होतं का म्हणतं का हे पाहणंही महत्वाचं असेल. आणि अदानी संदर्भात जे शरद पवार म्हणाले होते त्याला पाहता राजकीय वर्तुळामध्ये एकंदरीत चर्चा रंगल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा या भेटीवर चर्चा आणतीलच. पवारांच्या या विधानाला भाजपसोबत जोडलं गेलं होतं किंवा त्यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त करत अनेक लोकांनी चर्चा सुरू केली होती की पुन्हा एकदा भाजप संदर्भात काही शॉर्टकॉर्न होतं का किंवा काही जमतंय बनतंय का. म्हणून आताच्या या भेटीचा संदर्भ पाहता किंवा ही भेट झाल्यानंतर काँग्रेस यावर काय रिएक्शन देते, कारण अदानी संदर्भात प्रामुख्यानं काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष मोदींवर भाजपवर हल्ला करतात, त्यांना त्यांच्या माध्यमातून भाजप आणि केंद्र सरकारवर हल्ला केला जातो. पण अदानी आणि शरद पवार जसं मी म्हणाले जुने संबंध आहेत, काही चर्चा झाल्या असतीलच, पण ही भेट निश्चितपणे काँग्रेसला आवडणारी नसेल असं आपण म्हणू शकतो. काँग्रेसचे रिएक्शन काय आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल. तर 2 तास गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. पवारांच्या निवासस्थानी या दोघांची भेट झाली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.